आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सिद्धनेरलीत देना बँक शाखेत अडवणुकीचं धोरण, संतप्त ग्राहकात असंतोष, काढला मोर्चा. कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथील देना बँक शाखेत कर्जे मिळत नाहीत, ग्राहकांची अडवणूक होते, यासाठी संतप्त ग्राहकांनी बँकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. बँकेच्या या शाखेतून कोणत्याही प्रकारची कर्जे मिळत नाहीत, त्यामुळे ग्राहकातून असंतोष खदखदतोय. शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, व्यावसायिक यांची अडवणूक होत आहे. बँकेच्या या धोरणाविरोधात बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी शाखेवर मोर्चा काढून शाखाधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. मोर्चासमोर बोलताना शाखाधिकारी राजेंद्र कोळी म्हणाले, आरबीआयच्या निर्बंधामुळे कर्जे थांबवण्यात आली आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येताच ती पूर्ववत केली जातील, परंतु आंदोलकांनी सर्व मागण्या उचलून धरत आंदोलनस्थळी वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय मोर्चा थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर फोनवरून कोल्हापूरचे अविनाश देवकर यांना बोलावण्यात आले. त्यांनी वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून पीक कर्ज, शिक्षण कर्ज, मुद्रा लोन हे त्वरित चालू करू, तसेच येथील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराबाबत कारवाई करू असे लेखी दिलाने मोर्चा विसर्जित करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड शिवाजी मगदूम, शाहीर सदाशिव निकम, प्राध्यापक सुनील मगदूम, कृष्णात मेटील, धनाजी मगदूम यांनी केले. मोर्चात सरपंच सौनीता पाटील, उपसरपंच कबीर कांबळे, युवराज पाटील, दशरथ घराळ, विवेक पोद्दार, सिद्धनेरली एकडी, बामणी, शेंडूर गावातील ग्रामस्थ, शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी बहुसंख्येने सामील झाले होते. महानकारी न्यूजसाठी सिद्धनेरलीहून राजेंद्र पाटील वंदुरकर.